मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पाडायचं. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा इशारा दिला. मी नावही घेतलं नाही तरी 32 जणांचा कार्यक्रम झाला असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. एकाएका काठीचा हिशोब घेणार मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला. कितीही त्रास झाला तरी मतदान केंद्रावर दाखवून द्यायचं असं देखील मनोज जरांगे म्हणाले. मी इकडून पाडा म्हणलं की तिकडून मुसलमान म्हणले पाडो नुसते पाडो पाड्या सगळं हे लेकरा देते 2-3 महिने देते एका काठीचा हिशोब घेणार एका काठीचा हिशोब घेणार. या लोकांनी किती दबाव आणला किती खोट्या पेशेस केल्या किती त्रास दिला मग आटायचा.